जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेत भाजप तालुकाध्यक्षाला सामावून घेण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाचा आमदार सतेज पाटील यांनी निषेध केलाय. यावेळी त्यांनी लोकनियुक्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारावरच हा घाला असल्याचं सांगत आमदार पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी सर्किट हाऊस इथं बैठक घेऊन समाज कल्याण विभागाकडील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचं तालुकानिहाय वाटप केलं. हा प्रकार लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी याचा निषेध केलाय. याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह गुरुवारी सायंकाळी 4 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. त्यानंतर हा निर्णय मागे न घेतल्यास न्यायालयात दाद मागू असा इशारा आमदार पाटील यांनी दिलाय. परवाच वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातमी वाचली की पालकमंत्र्यांनी भाजपच्या तालुका अध्यक्षांच्या मार्फत निधी दिला जाईल असं सांगितलं. त्याचा मी निषेध करतो. जे लोकशाहीमध्ये जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना जनतेनं निवडून दिलेला आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा इतर पक्ष असतील, त्या त्या मतदारसंघानं निर्णय घेतला आणि त्यांना निवडून दिलेला आहे. मग त्यांचा तुम्ही हक्क काढून घेणार आहात का? मग या निवडणुका करूच नका, या निवडणुकीचा फार्स करू नका. सगळ्या सभापतींचे अधिकार काढून घ्या आणि ते तालुका अध्यक्ष भाजपच्या तालुका अध्यक्षांना देऊन टाका. एका बाजूला जी घटना दिलेली आहे, ज्या घटनेनं अधिकार या लोकशाहीमध्ये सदस्यांना दिलेले आहेत, ते जर हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो आहे. आम्ही येणाऱ्या गुरुवारी 4 तारखेला मी आणि मुश्रीफ साहेब सगळे आमचे जिल्हा परिषद सदस्य घेऊन सीओना भेटणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की लोकशाहीमध्ये असं घडत नाही. सदस्यांचे हक्क असतात ते अबाधित राहिले पाहिजेत. आणि सीओने जर दुर्दैवानं हा निर्णय घेतला तर उद्या हायकोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. जिल्हा परिषद तर पार्टी हो, परंतु वैयक्तिक सीओ देखील यामध्ये पार्टी होणार, कारण की शेवटी त्यांची सही राहणार आहे, त्यांच्या सहीवर हा निर्णय त्या ठिकाणी होणार आणि पुरावे आहेत, जाहीरपणे हे चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे आता ते म्हणू शकत नाहीत की आम्ही नियोजन केलं आणि ह्या कामाचं वाटप केलं. त्यामुळे जिल्हा परिषदच्या सदस्यांच्या हक्कावर गदा कृपा करून आणली जाऊ नये ही आमची अपेक्षा.